कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह याबाबत अनेकांना धास्ती वाटते। अशा वेळी पुणे नागपूर या ठिकाणी कोरोना चाचणी अहवालामध्ये मोठा घोळ झाल्याचा प्रकार समोर आला होता। अमरावती जिल्ह्यामध्ये आता कोरोना चाचणी अहवाल कुणीही खोटा तयार करू शकणार नाही किंवा अशा खोट्या अहवालाद्वारे कुणी कोणाची फसवणूक करू शकणार नाही। याचं कारण म्हणजे आता कोरोनाची चाचणी अहवालाला QR कोडचं कवच लाभलं आहे। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कोरोना नमुने चाचणी प्रयोगशाळेमध्ये हा महत्त्वाचा प्रयोग यशस्वी केला आहे। कोरोना अहवाल प्रमाणपत्रावर 2 QR कोड टाकण्यात आले। आता या सुरक्षित कोरोना अहवालाचा उपयोग आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील महत्त्वाचा ठरणार आहे अशी माहिती कोरोना चाचणी प्रयोगशाळा प्रमुख डॉ प्रशांत ठाकरे यांनी दिली आहे। त्यांनी एक सॉफ्टवेअर विकसित केलेला असून QR कोड असणारे हे सॉफ्टवेअर कोरोना अहवाल ICMR च्या पोर्टलवर जनरेट होईल। यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे। QR कोड असणारे कोरोना अहवाल प्रमाणपत्र सुरक्षित असून या अहवालामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही। आपण यापूर्वी बातम्यांमध्ये ऐकलं आहे की रिपोर्ट्स बदलून मिळाले, रिपोर्ट्समध्ये खोटळ करून निगेटिव्ह रिपोर्ट देऊन लोकांना प्रवासास परवानगी मिळाली आणि हे नंतर पकडले गेले। या अशा प्रकारच्या रिपोर्ट्समध्ये खोडतोड होऊ नये या कारणे आपण QR कोडिंग्स दिलेले आहे। या रिपोर्ट्सवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ COVID-19 लॅबच्या रिपोर्ट्सवर 2 QR कोड दिसतील। एका QR कोड हा कॉमन QR कोड आहे आणि दुसरा QR कोड जो आहे तो पेशंट्स ID आणि डिटेल्स सगळं त्याच्यावर QR कोड तयार होतो। हा फक्त रिपोर्ट तयार होतानाच हा QR कोड तयार होतो। याच्यामधले जे सिक्युरिटी फीचर्स आहेत ते आम्ही आमच्याकडे सुरक्षित ठेवलेले आहे, कारण जर कोणी याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला तर हे आपल्याला लक्षात येईल आणि हे चोरी पकडलं जाईल। त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून हे सिक्युरिटी फीचर्स आपण या QR कोडमध्ये दिलेले आहे। हा कॉमन QR कोड सर्व रिपोर्ट्सवर राहील। याच्यामध्ये या QR कोडमध्ये त्या पेशंटचे बाकी डिटेल्स आणि इतर काही सिक्युरिटी फीचर्स टाकून हा रिपोर्ट जनरेट करतानाच हा फक्त तयार होतो, अतिरिक्त ह्या रिपोर्ट्स तयार होत नाही। तर ह्या QR कोड या QR कोडचं जर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेव्हा बाहेर देशात जायचं असेल तर QR कोडचे रिपोर्ट्स मागणं सुरू केलेले आहेत त्यांनी, आणि विदेशातल्या सगळ्या एअरपोर्ट्सवर सुद्धा आता QR कोड्स मागायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे हे QR कोड्स स्कॅन करण्याची त्यांची एक वेगळी पद्धत आहे। त्याच्यावर QR कोड स्कॅन केल्यावर त्यांना यांच्यामधले जे काही डिटेल्स आहे आणि जे काही ICMRचे डिटेल्स आहेत ते त्यांना मिळून जातात। म्हणजे हा रिपोर्ट फेक नाही आहे हे त्यांच्या लक्षात येईल।